नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमुळे शेअर मार्केटमध्ये तुमचा श्री गणेश होणार आहे, कारण आज मी तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज देणार आहे. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये कशाप्रकारे तुम्ही स्वतःचं डीमॅट फ्री अकाउंट खोलणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच शेअर मार्केट कशाप्रकारे वर्क करतं, शेअर खरेदी केले किंवा विकल्यानंतर कसा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही कोणताही बिझनेस करत असो किंवा तुम्ही गृहिणी असो, विद्यार्थी असो किंवा तुम्ही एखाद्या दुकानात कामाला असो, तुम्ही कोणी जरी असला तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जसा आपण आधी व्हिडिओ बनवला होता बिझनेस आयडिया, यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये निवेश करणं किती महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, तुम्ही काही जरी काम बिझनेस करत असला तरी तुम्हाला तुम्ही जेवर हातपाय चालवत आहे तेवढंच पैसे मिळतो. पण शेअर मार्केटमुळे तुम्ही कुठे फिरायला जरी गेले असले, जर तुमचे शेअर्स वाढले तर तुम्हाला त्यातनं फायदा होत असतो, पैसे मिळत असतात. त्यामुळे तुमचं जर करोडपती बनण्याचं स्वप्न आहे, तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहे, तर तुम्हाला शेअर मार्केट हा एक चांगला पर्याय आहे. मित्रांनो, तर आज आपण जाणून घेऊ की शेअर मार्केटबद्दल बेसिक नॉलेज आणि कशाप्रकारे फ्री डीमॅट अकाउंट खोलायचं. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करायचं आहे, म्हणजे या सगळ्या नोटिफिकेशन जे पण मी व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला मिळत जातील. कारण आपण खूप असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवले आहे. तुम्हाला बिझनेस रिलेटेड पाहिजे असेल जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये आले तर तुम्हाला ह्या सगळ्या प्लेलिस्टमध्ये बिझनेस रिलेटेड आयडियाज, पार्ट टाइम बिझनेस आयडिया किंवा घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग, विद्यार्थ्यांसाठी फ्री कोर्सेस, टेक्निकल सपोर्ट आणि महत्त्वपूर्ण सरकारी योजना असे अनेक व्हिडिओ मी बनवले आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मित्रांनो, आता शेअर मार्केटबद्दल आपल्या मनात खूप धास्ती आहे. कारण शेअर मार्केटचं नाव जरी ऐकलं तरी आपण घाबरतो. कारण अनेक अशा फिल्म्समध्ये असं दाखवलं की शेअर मार्केटमुळे याचा एवढा लॉस झाला, एवढी बर्बादी झाली. काही अंशी हे खरं पण आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर प्रॉपर स्टडी केला, तुम्ही योग्य स्टडी करून शेअर खरेदी विक्री केले तर तुमचा लॉस होत नाही. मित्रांनो, एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक प्रसिद्ध गोष्ट आहे, अमेरिकेमध्ये 5वीतल्या मुलांना शेअर्स खरेदी करायला लावले आणि CA यांना खरेदी करायला लावले. तर 5वीच्या मुलांनी जे शेअर्स खरेदी केले होते 5 वर्षानंतर त्या शेअर्सनी जवळपास 20% जास्त पैसे दिले जे चार्टर्ड अकाउंटंट CA खरेदी केले होते. मित्रांनो, CA खूप स्टडी करून ते शेअर्स खरेदी केले होते, परंतु त्यांचे शेअर्सला एवढी व्हॅल्यू आली नाही. का? कारण 5वीच्या मुलांनी जे पण शेअर्स खरेदी केले होते, ज्यांचे त्या नावं त्यांना माहिती होते, जसं की कॅडबरीज, बिस्किट, आईस्क्रीम, अशा प्रकारचे त्यांनी शेअर्स खरेदी केले होते आणि त्यांची डिमांड जास्ती असल्यामुळे त्यामुळे ते शेअर्सची व्हॅल्यू वाढली आणि त्या मुलांनी जे शेअर्स केले होते त्यांचा फायदा झाला. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्ही खूप काही शिकलेले पाहिजेल, तुम्हाला कॉमर्स आलेलं पाहिजेल, तुम्हाला खूप टॅलीचं नॉलेज पाहिजेल, असं काही नसलं तरी तुम्ही शेअर्समध्ये उतरू शकता आणि शेअर्स खरेदी विक्री करू शकता. मित्रांनो, खूप सोपी प्रोसेस असते. आता मी तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सांगतो. शेअर या शब्दाचा अर्थ आहे हिस्सा, भागीदारी. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, जेव्हा त्यांना एक्सपांड करायचं असतं तेव्हा ते त्यांचे शेअर्स विकतात. मग आपल्यासारखे लोक हे शेअर्स खरेदी करतात व या खरेदी केलेल्या पैशातनं ती कंपनी मोठी होते, अधिक प्रॉडक्ट लॉन्च करते. आता ते प्रॉडक्टमध्ये दम असेल, ती कंपनी चांगली असेल, त्यांची सर्व्हिस चांगली असेल तर त्यांचे शेअर्स वाढतात. त्यामुळे ते शेअर्स आपण खरेदी केले असल्यामुळे आपला फायदा होतो. पण याउलट जर त्या कंपनीचं प्रॉडक्ट खराब निघालं किंवा त्यांची सर्व्हिस चांगली नसेल तर त्याचा मार्केटवर इम्पॅक्ट पडतो आणि शेअर्स त्यांचे खाली जातात आणि आपला लॉस होतो. मित्रांनो, स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केट, शेअर बाजार, शेअर मार्केट हे एकाच ठिकाणचे नाव आहे जिथून आपण शेअर खरेदी विक्री करतो. भारतामध्ये नॅशनल लेवलचे 2 स्टॉक एक्सचेंज आहे. एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE आणि दुसरं आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE. मित्रांनो, सेन्सेक्समध्ये टॉप 30 कंपन्या लिस्टेड आहे आणि निफ्टीमध्ये टॉप 50 कंपन्या लिस्टेड आहे. अशा प्रकारे हे BSE, NSE, सेन्सेक्स आणि निफ्टी आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्री करणं यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागतो.
जसं की आपण बँकेमध्ये अकाउंट खोलतो सेम त्याच प्रकारे आपल्याला इथे डीमॅट अकाउंट लागतो. डीमॅट अकाउंटमध्ये आपण आपले शेअर्स जे विकत घेतो ते आपले तिथे दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्या सोयीनुसार जर आपल्याला वाटलं हे विकायचे आहे, आपल्याला याच्यातनं चांगला पैसे मिळणार आहे विकल्यानंतर, तर ते आपण विकतो. अशा प्रकारे यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागतं. तर मित्रांनो, अनेक असे ब्रोकरेज आहेत जे तुम्हाला हे डीमॅट अकाउंट खोलून देतात, पण आज मी तुम्हाला अशा बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये हे अकाउंट खोलणार आहात. कारण की आपण नवीन आहे त्यामुळे आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही, त्यामुळे फ्रीमध्ये आपल्याला एकदम चांगली सर्व्हिसमध्ये हे डीमॅट अकाउंट खोलता आहे. तुम्ही जर व्हिडिओ खाली आलेत तर तुम्हाला ही लिंक दिसेल, शेअर मार्केटचं डीमॅट अकाउंट खोला एकदम फ्री. यावर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. मित्रांनो, हे एंजल ब्रोकिंगचं डीमॅट अकाउंट आहे आणि जे एकदम चांगलं आहे, यांची सर्व्हिस चांगली आहे, यांचा बॅकअप चांगला आहे आणि फ्री इक्विटी डिलिव्हरी आहे. नो हिडन चार्जेस, 0 रुपीज आहे आणि इंट्राडेसाठी 20 आहे, जे की आत्ता आपण करणार आहेत. आपण फक्त शेअर्स घेऊन काही दिवस ठेवून जर आपल्याला त्याची चांगली किंमत आली तर ते विकणार आहोत, कारण की आपण नवीन आहोत, त्यामुळे आपल्यासाठी हे खूप चांगलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर यांचं जे ॲप आहे त्याला अवॉर्ड पण मिळालेला आहे, यांचा आपल्याला चांगला सपोर्ट आहे. मित्रांनो, आता इथे आपल्याला अकाउंट खोलण्यासाठी आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर, आपण ज्या शहरात राहतो ते टाकायचं, त्यानंतर आपण जो पण मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येणार आहे, त्यानंतर टेक मी आहे यावर क्लिक करायचं आहे. आता मी तुम्हाला भरून दाखवतो. OTP टाकल्यानंतर टेक मी आहे यावर क्लिक करायचं आहे. आता इथे मित्रांनो आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे जी आपल्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डवर आहे, त्यानंतर आपला पॅन कार्डचा नंबर, आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे, त्यानंतर आपल्या बँकेचा अकाउंट नंबर व IFSC कोड. मित्रांनो, ही माहिती याच्यासाठी आपल्याला टाकायची आहे कारण की जेव्हा आपण शेअर खरेदी विक्री करू तेव्हा आपल्याला या आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहे किंवा या बँकेच्या अकाउंटमधनं आपण ते ट्रान्झॅक्शन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे असं वाटतं की तुमच्या बँकेत ट्रान्झॅक्शन चांगलं दिसावं ती बँक तुम्ही इथे सिलेक्ट करा, म्हणजे तुमची बँकेत ट्रान्झॅक्शन चांगलं दिसेल. मित्रांनो, ॲक्च्युली हे 699 रुपयाचं अकाउंट ओपनिंग आहे, पण ते आता फ्री आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे अकाउंट ओपन करून घ्या. ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथे टेक मी आय डी यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड विचारेल, तिथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. जर आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर मॅन्युअली तुम्ही सिलेक्ट करून तुमची ॲड्रेस, तुमची माहिती टाकायची आणि सबमिट करायचं आहे, तुमचं हे अकाउंट ओपन होईल. जर तुम्हाला यातलं काही नाही समजलं तर तुम्ही त्या टेक मी आहे यावर क्लिक करून सोडून द्या. 1-2 दिवसामध्ये यांच्या बॅक ऑफिसमधनं तुम्हाला फोन येईल व ते तुमचं हे अकाउंट खोलून देतील एकदम फ्रीमध्ये. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला मी आज सांगितलं की शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज आणि कशाप्रकारे आपण इथे फ्रीमध्ये अकाउंट ओपन करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर 40 वर्षापूर्वी आपल्या घरच्यांनी विप्रोचे जर शेअर्स घेतले असते तर आज त्याची किंमत असती 700 कोटी. आता तुम्ही म्हणाल 40 वर्षापूर्वी 10,000 कोणाकडे होते, पण ॲटलिस्ट त्यांनी 1,000 रुपयाचे जरी घेतले असते तर त्याची किंमत असते 70 करोड. आणि 1,000 रुपये पण जरी नसते त्यांच्याकडे, 100 रुपये जरी असते तरी असते आज त्याची किंमत 7 करोड रुपये. त्यामुळे मित्रांनो, शेअर मार्केट जेव्हापासून सुरू झालं आहे तर आत्तापर्यंत अनेक चढउतार शेअर मार्केटने पाहिले, 2 महिने 3 महिने 4 महिने, आता लॉकडाऊनमध्ये पण पडलेलं आहे. शेअर मार्केट पडतं परत हाय लेवलवर जातं, पण मित्रांनो सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत ही ग्रोथच होत आली आहे. म्हणजे आपल्या जन्माच्या आधी पण शेअर मार्केट आहे आणि आता आपण मेल्यानंतर सुद्धा शेअर मार्केट असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं प्रॉपर जर तुम्ही स्टडी करून केला तर तुमचा फायदाच आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला हे शेअर कसं खरेदी विक्री करायचं याबद्दल एक उदाहरण देतो. समजा जर तुम्ही रिलायन्सचे शेअर घेतले, एका शेअरची किंमत आहे 10 रुपये, 10 रुपयाचे तुम्ही 10 शेअर घेतले म्हणजे 10 × 10 = 100, म्हणजे तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले. आता काही दिवसानंतर रिलायन्सचे शेअरचे भाव वाढले, एका शेअरची किंमत झाली 20 रुपये, मग 20 तुम्ही 10 शेअर घेतले आहे, 20 × 10 = 200, म्हणजे आता तुम्हाला 200 रुपये मिळाले. यामध्ये तुम्ही 100 रुपये टाकले ते तुम्हाला 200 रुपये मिळाले, म्हणजे तुमचा फायदा झाला 100 रुपयाचा. पण याउलट रिलायन्समध्ये काही प्रॉब्लेम झाले किंवा ते प्रॉडक्ट खराब निघालं आणि त्यामुळे त्याचा मार्केटवर परिणाम झाला आणि रिलायन्सचे शेअर पडले, तर तुम्ही 10 रुपयाला घेतलं होतं, आता शेअरची किंमत झाली 5 रुपये, 5 × 10 = 50. आता तुमच्याकडे
50 रुपयाचे शेअर आले पण तुम्ही 100 रुपये टाकले होते म्हणजे तुमचा 50 रुपयाचा लॉस झालाय. अशा प्रकारे हे शेअर मार्केट वर्क करतं मित्रांनो. इथे अनेक अशा कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स तुम्हाला खरेदी करायचे आहे आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की याच्यातनं आपल्याला चांगले रिटर्न्स मिळत आहे तेव्हा तुम्ही ते विकू शकता किंवा ते होल्ड पण करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर लॉंग टर्मसाठी जर इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला 100% फायदा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबानेच बघा आणि सुरुवातीला तुम्हाला जर शेअर कसे घ्यायचे काय घ्यायचे याचं जर नॉलेज नसेल तर आपण यावर पण एक व्हिडिओ बनवू डिटेल्समध्ये ॲडव्हान्स लेवलवर. आणि तुम्हाला जर हे जे आपण अकाउंट बनवलं आहे आता याचं ॲप मी तुम्हाला दाखवतो. हे एंजल ब्रोकिंगचं ॲप आहे. यावर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर जेव्हा अकाउंट ओपन होतो तेव्हा तुम्हाला आय डी आणि पासवर्ड येतो. तो आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तुम्हाला जेव्हा पासवर्ड मिळतो त्याच्यानंतर तुम्ही तुमचा एक पासवर्ड नवीन जो तुमच्या लक्षात राहील तुमचा ATM पिन असेल तो जरी टाकला म्हणजे तो आपल्या लक्षात राहतो तो टाकून ठेवा म्हणजे तो फक्त तुम्हालाच माहीत असतो. त्यानंतर इथे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर इथे सगळ्या कंपन्यांची आपल्याला नावं दिसतात. इथून आपण ते शेअर खरेदी विक्री करणार आहोत. मित्रांनो, असं हे ॲप आहे, एकदम सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळी त्या कंपन्यांची माहिती पण मिळते, कशाप्रकारे ते शेअर्स खाली जात आहे की वर जात आहे हे पण तुम्हाला कळतं आणि तुम्ही शेअर्स खरेदी विक्री करू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप बेसिक होता पण महत्त्वपूर्ण होता कारण की आजच्या व्हिडिओमुळे तुमचं फ्रीमध्ये एंजल ब्रोकिंग सारख्या महत्त्वाच्या कंपनीमध्ये तुमचं हे डीमॅट अकाउंट खोलून झालं आहे आणि BSC NSC शेअर मार्केट याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक नॉलेज मी देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, हे खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की जसं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बेस्ट बिझनेस आयडियामध्ये की मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये खूप कमी आहे आणि आपण नक्की शेअर मार्केटमध्ये उतरायला पाहिजे. जर आपण प्रॉपर स्टडी करून जर शेअर मार्केटमध्ये उतरत असो तर नक्कीच आपला फायदा होईल. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलवर पण जर माहिती पाहिजे असेल तर नक्की मी घेऊन येईन. ह्या ॲपवरून कसं खरेदी विक्री करायचं हे जरी तुम्हाला समजत नसेल ते सांगा, त्यावर पण आपण व्हिडिओ बनवून असंच सपोर्ट तुम्ही चालू ठेवा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत जाऊ. मित्रांनो, आपलं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे या सगळ्या माहिती तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.